चांदीवली येथील डीमार्ट आणि अग्निशमन केंद्राच्या परिसरातील रस्त्यांवर गेली काही वर्ष फेरीवाले ठाण मांडून बसले होते. शॉर्मा आणि मोमोज सारखे खाद्यपदार्थ शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचाही वापर केला जात होता. चांदीवली सिटीजन्स वेलफेअर असोसिएशनच्या तक्रारीवरून लोकमत मुंबईने या संदर्भातली बातमी काहीच दिवसांपूर्वी दिली होती. या बातमीची दखल घेत पालिकेच्या एल विभागाने सोमवारपासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. डीमार्ट पासून मीनाताई ठाकरे उद्यानापर्यंत जाणारा रस्ता आणि त्यावरचे फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले होते. तसंच इथे गॅस सिलेंडरचा अनधिकृत वापर फेरीवाले करत होते, यामुळे एखादी दुर्घटना घडण्याचा धोका होता. अग्निशमन केंद्रापासून ते HDFC बँकेपर्यंतच्या परिसरातही खाद्यपदार्थांच्या काही गाड्या होत्या. लोकमत मुंबईने बातमी देताच पालिकेने कारवाई सुरू केली, मात्र कारवाईसाठी पालिकेची गाडी निघताच फेरीवाल्यांचे काही प्रतिनिधी गाडीचा पाठलाग करत व फेरीवाल्यांना बातम्या पुरवत, त्यामुळे पालिकेचे कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच फेरीवाले पसार होत. मात्र तरीही वेगवेगळ्या युक्त्या वापरून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. याचा परिणाम म्हणून काही दिवस तरी चांदिवलीचे रहिवासी फुटपाथ आणि रस्त्यांचा मोकळेपणाने वापर करत आहेत. नमिता धुरी, लोकमत मुंबई, चांदिवली.